हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत आज मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता। जागावाटपावर अंतिम चर्चा होणार, सूत्रांची माहिती, तर उद्या उमेदवारांची यादी येण्याचा अंदाज। अजित पवारांची राष्ट्रवादी 7 जागांसाठी आग्रही, बारामती, शिरूर, रायगडसह सातारा, धाराशिव, परभणी आणि गडचिरोलीची मागणी। आज होणाऱ्या महायुतीच्या संभाव्य बैठकीकडे लक्ष। 3 दिवसानंतर उदयनराजेंची अमित शहांसोबत दिल्लीत रात्री उशिरा बैठक, उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देण्यास उदयनराजेंचा नकार। अजित पवार गटाकडनं साताऱ्यात दावा कायम, उदयनराजे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती लढणार का, याकडे लक्ष। दिल्लीमध्ये भेटीसाठी उदयनराजेंना वेटिंगला ठेवणं हा छत्रपतींचा अपमान, उदयनराजेंनी याचा विचार करावा, संजय राऊतांची भाजपच्या भूमिकेवर टीका। अखेर बारामती लोकसभेत महायुती धर्मात कलहाची सुरुवात, शिंदेचे नेते विजय शिवतारे अपक्ष अर्ज भरणार, पवार नावाची झुंडशाही संपवण्यासाठी भूमिका घेतल्याचा शिवतारेंचा दावा। आम्ही युतीधर्म पाळणार, मात्र स्वतंत्र भूमिका घेण्यापासून कोणाला थांबू शकत नाही, शिवतारेंबद्दल शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं विधान, कारवाईबाबत मात्र स्पष्ट बोलण्यास नकार। एका राक्षसाला संपवण्यासाठी दुसरा राक्षस उभा करायला नको, दोन्ही पवारांना शिवतारेंकडनं राक्षसाची उपमा। एका पवारांना थांबून दुसऱ्या पवारांना सोबत घेणं हेच भाजपचं गणित, विजय शिवतारेंचं मोठं विधान, मात्र एकाच वेळी दोन्ही पवार पराभूत झाल्यास अडचण काय, विजय शिवतारेंचा सवाल। ठाण्यामध्ये गुंडगिरी वाढल्याचं अजित पवार म्हणाले, अजित पवारांकडनं श्रीकांत शिंदेंना पाडण्याचं काम सुरू, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर आरोप। अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर इंडिया आघाडी मेगा रॅली काढणार, देशभरातील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।